दिसतोस मला तू लेकरा, उसाच्या फळात ऊस तोडत कोयत्याचे वार स्वतःच्या भवितव्यावर करताना, धगधगत्या बॉयलर मध्ये स्वप्नांची राख करत बालपणीच आयुष्याची मळी होताना, बालपणीच आयुष्याची मळी होताना त्याच दीन चेहऱ्याने भेटतोस मला वीटभट्टीवर, भट्टी रस्ता रस्ता जगण्याचेच सरण रस्ताना, जिथं भाजणाऱ्या विटांसोबत शिक्षण सती जात, दगडखाणीत बापासोबत दगड फोडताना तुझे रक्ताळलेले कोवळे हात नकोच दाखवू मला, तुझे निबर होत चाललेले हात आमच्या निबर संवेदनाचे जणू काव्यात्म प्रतीक, तुझ्या झोपडी बाहेर राहिलो उभा तेव्हा लहान भावंड कडेवर घेऊन तू आलीस, अकाली प्रौढ झालेली चुलीच्या धुरात तू भाकरी थापताना तुझ्या डोळ्यातली शिक्षणाची स्वप्न बरे झाले मला दिसली नाहीत, सावित्रीने विचारलं तर तिला काय सांगू, तू भेटलीस पुन्हा सिग्नल जवळ गाडीच्या बंद काचेवरून केविलवाने हात फिरवताना तुझे पिंजारलेले केस, डोळ्यातली अगदी लाचारी भुकेनं आलेली चेहऱ्यावरची व्याकुळता, मी एक रुपया तुझ्याकडे फेकून गाडी स्टार्ट केली, प्रश्नापासून सुटका करून घेण्याची किंमत फक्त एक रुपया, मध्यरात्री पिक्चर सुटल्यावर लाल बत्ती जवळून आलो, आंबट शौकीन उत्सुकतेनं बंद दाराकडे बघताना एका दुकानाच्या फळीवर इतक्या थंडीत तू झोपलेला, आईनं गिराईक आलं म्हणून बहुधा हाकललेला, कसं विचारू तुला मित्रा, उद्या शाळेत येशील का, गुरं वळताना तुझ्या खांद्यावरच्या काठीला लटकतात या देशातील सारे शैक्षणिक आयोग, ओढ्यावर खेकडं पकडताना आमच्या कुठल्याच योजनेच्या जाळ्यात तू का घावत नाहीस, बिचारी पाखरं मारण्यापेक्षा का नेम धरून मारत नाहीस गलोल तुझ्या निरक्षरतेच्या वर्मावर, ईदच्या चांद सारखा तुझा चेहरा गॅरेज मध्ये कामाला गेल्यापासून अमावशेसारखा काळवंडून गेलाय, धरणाच्या फुटलेल्या बांधासारखी तुझ्या मोहल्ल्यातील गळती रोखायला आणखी किती सच्चर हवे आहेत, का पुन्हा मला खजील करतोस, का मला दिसतोस पुन्हा पुन्हा चहाच्या गाडीवर, हॉटेल धाब्यावर, गॅरेज पासून कारखान्यापर्यंत तुझ्या हातून चहा घेताना आम्हाला मळमळत नाही की तुझ्या स्वप्नासाठी मन कळवळत नाही, मुले राष्ट्राची संपत्ती असं म्हणतात म्हणून लहानपणापासूनच पैसे कमवायला हवेत, शाला बाह्य या लेकरांपुढं व्यवस्था आणखी कितीदा हरणार आहे, आणखी कितीदा हरणार आहे, माझ्याच पोटचं लेकरू मला या लेकरांच्या चेहऱ्यात कधी दिसणार आहे, कधी दिसणार आहे,